नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरती तसेच झेडपी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही यार चॅनल सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या खाली लाल अक्षरात सबस्क्राईब नाव दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा व घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल इस्ट लेट करा तसेच मित्रांनो सर्वप्रथम हे पुस्तक पहा विठ्ठल नागनाथ सरांचं हे पुस्तक आहे आगामी झेडपी व आरोग्य विभाग भरतीसाठी अत्यंत उपयुक्त हे पुस्तक आहे तर या पुस्तकचं नाव आहे मित्रांनो आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच आरोग्य विभागाच्या मागील दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका किंमत फक्त दोनशे ऐंशी रुपये आहे तर मित्रांनो आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे न्यूजमध्ये ही माहिती आलेली आहे मित्रांनो पहा आरोग्य विभाग भरती एकूण जागा तुम्ही बघू शकता पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर एकूण अर्ज तुम्ही बघू शकता आठ लाख अर्ज आलेले आहेत परीक्षा शुल्क सहाशे रुपये होते मित्रांनो ओके तर अजूनही परीक्षा झाली नाही आरोग्य विभाग भरती संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे तर परीक्षा शुल्क असो एकूण अर्ज किती आलेले आहेत एकूण जागा किती आहेत अजून परीक्षा झाली नाही अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे तर आता जी नवीन परीक्षा होणार आहे तर ती परीक्षा अजूनपर्यंत झालेली नाही असंही ते म्हणणं आहे पुढे पहा जिल्हा परिषद भरती साल दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीस वर्षाची ही भरती प्रक्रिया पेंडिंग आहे तर एकूण जागा पहा मित्रांनो तेरा हजार जागा आहेत एकूण अर्ज पहा बारा लाख अडुसठ हजार अर्ज आलेले आहेत जमा झालेले शुल्क पहा पंचवीस कोटी सत्याऐंशी हजार म्हणजे पंचवीस कोटी सत्याऐंशी हजार सरकारकडे विद्यार्थ्यांचे जमा आहेत अजूनपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही तर ताबडतोब ही भरती प्रक्रिया सुरू करायला पाहिजे तीन वर्षानंतर ही परीक्षा झाली नाही तर येथे पहा तीन वर्षानंतर ही परीक्षा झाली नाही तर याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर आता प्राप्त माहितीनुसार भरती भरतीसंदर्भात जे काही कामे आहेत ती चालू आहेत त्यानुसार आता लवकरात लवकर झेडपी भरती सुरू होणार आहे पुढे पहा मित्रांनो एम आय डी सी भरती तर एकूण जागा आहेत आठशे छप्पन्न पशुसंवर्धन विभाग एकूण जागा आहेत मित्रांनो सातशे एकोणतीस ओके तीन वर्षानंतर ही परीक्षा झाली नाही या दोघीही भरतीची मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एकूण अर्ज किती आलेले आहेत जमा झालेले शुल्क किती आहेत एकूण जागा किती आहेत ज्या काही पेंडिंग भरत्या आहेत मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे जी लेटेस्ट आलेली आहे ओके तर मित्रांनो पहा या भरत्या आता तात्काळ सुरू होणार आहेत काळजी करू नका कारण तीन वर्ष झालेले आहेत मित्रांनो तीन वर्षापासून या भरती प्रक्रिया सुरू झालेल्या नाही त्यामुळे आता या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर येत आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या माहितीनुसार झेडपी भरतीचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे आता तात्काळ झेडपी भरती राबवली जाणार आहे सो so, आज या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो ए टी पी गुरुजी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि पी भरती तसेच आरोग्य विभाग भरती संदर्भात सर्वप्रथम अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच